हाय स्टूडेंट, टुडे अवर सब्जेक्ट इज मराठी टॉपिक व्यंजन। व्यंजनामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आज भ आणि म हे दोन व्यंजन पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपण भचे वाचन करू। भ 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 भ। आता विद्यार्थी मित्रांनो, कसे भ कसे लिहायचे हे पाहूया आपण। पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक असा काढायचा, एक काढला बरोबर, मग असा सर्कल करून घेतला आणि मग ही स्टँडिंग लाईन, हा झाला भ। पुन्हा एकदा काढूया, हा एक काढला, मग हे असं आणि मग हे असं। या पद्धतीने आपण पुन्हा एकदा पाहूयात कसं काढूया। हा एक काढला, मग पुन्हा हे असं आणि हे असं। कळलं कसं काढायचं भ? आता भचे शब्द पाहूयात। भचे शब्द भगर भगर, भजन भजन, भय भय, भवन भवन, भजी भजी, भरती भरती, भारत भारत, भात भात। आता हे आपले भचे शब्द झाले। आता आपण म हे व्यंजन पाहूयात विद्यार्थी मित्रांनो। म 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 म। आता म कसे लिहायचे आपण हे पाहूयात। म लिहिण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक अशी लाईन काढायची, म असे हे या पद्धतीने घ्यायचं आणि मग हे असे झाला आपला म। हे पुन्हा दाखवते तुम्हाला मी। म म ओके। आता म चे शब्द मगन मगन, मजा मजा, मान मान, मा सा मासा, माप माप, मार मार, माळ माळ, माफ माफ, माकड माकड। तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं आजच्या लेक्चरमध्ये आपलं भ आणि म हे दोन व्यंजन झाले आहेत। त्याची तुम्ही छानपैकी प्रॅक्टिस करा। तुमच्या नोटबुकमध्ये म भ आणि म चे शब्द 2 टाइम्स लिहायचे, 2 वेळा लिहायचे आणि याची चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। ओके, थँक्यू।